प्रेमचंद तुम्हारे भी हमारे भी, फैज भी हमारे, जोश भी हमारे, कहां तक जुबाओ अदब को बांटे, कहां तक जुबाओ अदब को बांटे, तुम्हारे हमारे सारे एक से किनारे, तुम्हारे हमारे सारे एक से किनारे। आणि हाच उद्देश आहे या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद पुरस्काराचाही। मी माननीय महापौर आणि आमचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की सर्वप्रथम सन 2013 सालसाठी कैलासवासी गोविंदराव पानसरे यांना दिला जाणारा पुरस्कार श्रीमती उमा पानसरे यांना प्रदान करावा। सारेच टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करणार आहोत। शॉल, रोप, स्मृतिचिन्ह आणि धनादेश अशा स्वरूपाचा हा पुरस्कार आहे। 2013 सालचा संस्थेला दिला जाणारा पुरस्कार अक्षरनंदन ह्या संस्थेला आहे। आणि अक्षरनंदन ह्या संस्थेच्या वतीने मुख्याध्यापिका रश्मी पंडित आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। त्यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा। 2014 सालसाठी लेखक नाटककार श्रीयुत राजन खान यांना सन्मानित करण्याची विनंती मी महापौरांना करते। 2014 सालचा संस्थेला दिला जाणारा पुरस्कार साज ह्या संस्थेच्या डॉक्टर शशिकला शिरगोपीकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना मी मंचावर आमंत्रित करते हा पुरस्कार घेण्यासाठी। सर्व कलाकार मराठी भाषी आहेत, परंतु त्यांनी उर्दू गझल, उर्दू साहित्य शिकण्याचा प्रचार प्रसाराचा वसा घेतलाय। 2015 सालचा मौलाना अब्दुल कलाम आझाद पुरस्कार त्याचे मानकरी माननीय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांना सन्मानित करण्याची विनंती मी आमचे महापौरांना करते। 2015 सालचा संदेश लायब्ररीद्वारे सोप्या आणि सहज भाषेत इस्लाम धर्माची माहिती, पैगंबरांचे विचार मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे सलीम शेख यांना आमंत्रित करते आणि महापौरांना विनंती की त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करावं। 2015 सर्व मान्यवरांना विनंती की कृपया स्थानापन्न व्हावं आणि जोरदार टाळ्यांनी ह्या सर्वांचंच आपण पुन्हा एकदा सन्मान करूयात। दिल है कदमों पर किसी के, दिल है कदमों पर किसी के, सर झुका हो या ना हो, दिल है कदमों पर किसी के, सर झुका हो या ना हो, बंदगी तो अपनी फितरत है, बंदगी तो अपनी फितरत है, खुदा हो या ना हो, बंदगी तो अपनी फितरत है, खुदा हो या ना हो, ज्यांच्या सामाजिक जाणीवा इतक्या तीव्र आहेत आणि सातत्याने समाजासाठी देशहितासाठी जे प्रयत्नशील असतात असे आजचे आपले सर्वच पुरस्कारार्थी